महत्त्वाची मोठी बातमी आहे, भाजपची तिसरी यादी जाहीर होती आहे। भाजपकडनं तिसरी यादी जाहीर करण्यात येते आहे आणि या तिसऱ्या यादीमध्ये कोणाकोणाचं नाव असणार आणि कोणत्या जागांवरती आता उमेदवार जाहीर होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबईत देखील भाजप 18 जागांवरती निवडणूक लढवणार आहे, मात्र त्यातील काही जागा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाही आहेत। वर्सोव्याची जागा भारती लवेकर यांना दिली जाते का त्यांचा पत्ता कट होतो, तिथे दुसरं कोणाचं नाव येतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळेच ही तिसरी यादी नाराजी दूर करणारी ठरणार आहे का बंडखोरांचं बंड अधिक वाढवणारी असणार आहे हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे तिसऱ्या यादीत कोणाची वर्णी लागते ते पाहायचं आहे। भाजपची तिसरी यादी जाहीर होती आहे, मोठी बातमी आहे, त्यामुळे या तिसऱ्या यादीत कोणाकोणाचं नाव असणार हे पाहावं लागेल। बंडखोरांचं बंड शमवणारी ही यादी असणार का नाराजांची नाराजी दूर करणारी असणार हेच पाहायचं। भाजपच्या तिसऱ्या यादीत 25 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सावनेरमधून आशिष देशमुखांना उमेदवारी देण्यात आली आहे। वर्सोव्यातनं भारती लवेकर यांचं नावावर शिक्कामोर्तब झालं आहे, त्यामुळे मोठी बातमी आहे। अखेर वर्सोव्यातनं भारती लवेकरांना उमेदवारी मिळाली आहे। प्रमोद जगताप अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी। प्रमोद, नाराजांची नाराजी काहीशी दूर करणारी अशी यादी म्हणावी लागेल, म्हणता येईल तसं तर नाही। 25 उमेदवारांची ही यादी भारतीय जनता पार्टीने तिसरी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि या यादीमध्ये अनेक माजी म्हणजे विद्यमान आमदार जे होते त्यांची नावं असल्याचं बघायला मिळत आहे। प्रामुख्यानं जर आपण सांगायला गेलं तर वर्सोव्यामधलं भारती लवेकर यांच्या नावावरती भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यांना यातलं महत्वाचं नाव कुठलं असेल मला वाटतं तर ते आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातील। आर्वी मतदारसंघातनं विद्यमान खासदार विद्यमान आमदार दादाराव केचे यांचं भारतीय जनता पार्टीनं तिकीट कापलेलं आहे आणि त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना खरं तर भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलेलं आहे। मागच्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून म्हणता येईल सुमित वानखेडे हे आर्वी मतदारसंघातनं तयारी करत होते। मागच्या काही दिवसांपासून त्यांची चर्चा देखील सुरू झालेली होती आणि अखेर सुमित वानखेडे यांच्या नावावरती पक्षानं एक प्रकारे शिक्कामोर्तब केलेला आहे। सुमित वानखेडे यांचा सामना जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या मयुरा काळे यांच्यासोबत होणार आहे। मयुरा काळे या विद्यमान खासदार जे आहेत अमर काळे यांच्या त्या पत्नी आहेत आणि त्यांच्यासोबत आता सुमित वानखेडे यांचा सामना होणार आहे। दुसरीकडे जर बघायला गेलं तर मूर्तिजापूरमधनं हरीश पिंपळे यांना भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलेलं आहे। वाशिम जिल्ह्यातील जो कारंजा मतदारसंघ आहे तिथनं सई डहाके यांना तिकीट दिलेलं आहे। त्यांचा काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला होता, बोललं जात होतं की त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जाईल, पुन्हा एकदा त्यांना भारतीय जनता पार्टीकडनं किंवा पक्षाकडनं तिकीट दिल्याचं आपल्याला बघायला मिळते। साटोल मतदारसंघातनं चरणसिंग ठाकूर यांना भाजपनं तिकीट दिलेलं आहे। सावनेरमधनं आशिष देशमुख यांना भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलं आहे। आशिष देशमुख मागच्या वेळी देखील विधानसभेसाठी उभा होते, त्यावेळी त्यांचा पराभव झालेला होता, पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केल्याचं आपल्याला बघायला मिळते। नागपूर मध्यमधनं जर सांगायचं झालं तर प्रवीण दटके असतील किंवा नागपूर पश्चिममधनं सुधाकर कोहळे असतील यांना भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिल्याचं आपल्याला बघायला मिळते। नागपूर उत्तरमधनं मिलिंद माने यांच्या नावावरती भाजपनं शिक्कामोर्तब केलं आहे। साकोलीमधनं अविनाश ब्रह्मणकर यांच्यावरती तिकीट दिलेलं आहे। कालच ज्या किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता त्या किशोर जोरगेवार यांना चंद्रपूरमधनं तिकीट दिल्याचं बघायला मिळतंय। खरं तर त्या सुधीर मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवार यांच्या नावाला विरोध केला होता यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांचा काल पक्षप्रवेश झालेला होता आणि त्यांना आज तिकीट दिल्याचं बघायला मिळते। आर्णी हा जो मतदारसंघ आहे तिथलं राजू तोरसाने यांना तिकीट दिलं, हे खूप महत्वाचं नाव आहे। राजू तोरसाने 2014 ते 2019 या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, मात्र 2019 भाजपने त्यांचं तिकीट कापलेलं होतं। राजू तोरसान 2019 अपक्ष उभा राहिलेले होते आणि राजू प्रमोद आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात कोणाकोणाला नेमकी उमेदवारी कशी जाहीर झाली आणि मी पुन्हा तुमच्याकडे येतो। लातूर शहरातनं अर्चना चाकूरकर यांना उमेदवारी मिळाली, मात्र घाटकोपर पूर्वमधनं पराग शाह यांना देखील उमेदवारी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे ज्या भारती लवेकरांचं नाव पहिल्या यादीत नव्हतं, दुसऱ्या यादीत नव्हतं, मात्र तिसऱ्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा केल्याचं पाहायला मिळतं, त्यांना उमेदवारी मिळाल्याचं पाहायला मिळतं। आणि माळशिरसमधनं राम सातपुते यांना देखील उमेदवारी मिळाली आहे। राम सातपुते अतिशय निकटवर्तीय समजले जातात फडणवीसांचे आणि त्या राम सातपुतेंना देखील उमेदवारी जाहीर झाली आहे। चंद्रपुरातनं किशोर जोरगेवार हे देखील नाव पुढे आल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे 25 जणांची अतिशय महत्त्वाची ज्या मोठी मोठी नावं आहेत अशी ही यादी म्हणावी लागेल। भाजपचे चेहरे असलेली ही यादी आहे। राम सातपुते असतील, आशिष देशमुख असतील, जितेश अंतापूरकर आहेत त्यांना देगलूरमधनं उमेदवारी मिळाली आहे। आष्टीतनं सुरेश धस यांना उमेदवारी मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे। सावनेरमधनं आशिष देशमुखांना रिंगणात उतरवलेलं आहे। राम सातपुतेंना माळशिरसमधनं, वर्सोव्यातनं भारती लवेकरांना उमेदवारी जाहीर झाली आहे।